जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग स्थित असलेल्या वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. शारदीय नवरात्र उत्सवाला अश्विन शुद्ध प्रतिपदापासून सुरुवात करण्यात आली तर अश्विन शुद्ध नवमी या 9 दिवसांच्या काळात देवीची उपासना केली जाते. नवरात्रोत्सवासाठी मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग स्थित असलेल्या वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळाची एक वेगळीच ख्याती असून गेल्या 50 ते 55 वर्षापासून सदर मंडळात नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. समाजसेवक निलेश उर्फ रमेशचंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला मोठ्या जल्लोषात विविध देखाव्यांचं जगदंबेचे आगमन केले जाते. विशेष म्हणजे वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळाची मिरवणूक बघण्याकरिता शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील जवळपास 7 ते 8 हजार महिला युवक युवतींची विशेष गर्दी पाहावयास मिळते. विशेष बघायचं झालं तर या मंडळाच्या नावाने समाजसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा हे आपल्या मित्र परिवारांचं वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळ वंदे मातरम आपत्कालीन पथक ही चालवतात. या माध्यमातून गरजवंतांना मदत कार्य करणे तसेच अपघातग्रस्त स्थळे धावून जाऊन वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या माध्यमातून मदत देत अनेक अपघातग्रस्तांचे प्राणही वाचवले असल्याचे सांगण्यात येते. नवरात्र उत्सव जर म्हटलं तर मूर्तिजापूर मधलं एक नंबरचं नवरात्र उत्सव मानला जातो. त्यातला नवरात्र उत्सवामध्ये जर बघितलं तर वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळाचं एक ख्यातीच एक वेगळी आहे. गेल्या जवळपास 50 ते 55 वर्षांपासून या मंडळाची अविरतरित्या नवरात्र उत्सव साजरा करण्याची एक प्रथा कायम आहे. तर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष, ज्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत. आणि याच मंडळामध्ये जर बघितलं तर आज महाआरतीचा सुद्धा एक महाआरतीचा मानपूजा या ठिकाणी संपन्न झाली. सलारे आरत्यांनो आपण जाऊ जोगव्याला या मंत्रावर आज शर्माजी मंत्रमुग्ध झाले होते. आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की या देवीची प्रथा जी आहे नवदुर्गा उत्सवाची कशा प्रकारे सुरुवात झाली आणि त्याची अविरत सुरू असलेली ही परंपरा काय राहील ती काय सांगाल. आज आपण या वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये महाआरतीचा लाभ घेतलेला आहे. महाआरतीला आपण मंत्रमुग्ध झालात, काय एक प्रसन्नता, काय एक ऊर्जा निर्माण झाली. हे तर नेहमीच होत असते की अशी आरती इथे पाहायला भेटते. त्यानंतर आम्हाला असा उत्साह येते की आम्हाला जे एक जोडलेला आहे महाआरतीच्या माध्यमातून, तर आम्हाला असं वाटते की हे आम्ही जे देवीच्या चरणी जोगवा मागतो तर सर्व हिंदू बांधव एका जागी आले पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्वांना एकच उद्देश आहे आमचा की सर्वांनी याचा पूर्ण महाआरतीचा लाभ घ्यावा. आणि त्याच्यानंतर आम्ही एकच भावी समोर आपण पण एक भारतीय जनता पार्टीचे कुठेतरी सदस्य आहात आणि आहेत असालच, तर मला सांगा भावी समोर विधानसभा गाठलेल्या आहेत, समोर गाठलेल्या काय एक नेमकं तुम्ही जोगवा मागितला की जोगवा तर मागितलं आईच्या चरणी की आता चौथ्यांदा भाऊ निवडून येणार आहे पक्का. हे आमचा म्हणजे धोरण आहे आणि राहणारच आहे. नेमके भाऊ कोणते, देवेंद्र भाऊ की हरीश भाऊ? हरीश मारुती अप्पा पिंपळे हे चौथ्यांदा आमदार होणार हे आमचं पूर्ण लक्ष आहे आणि आम्ही त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊ राहिलो. हे आमचं म्हणजे मेन उद्देश आहे आणि ठेवणारच. हरीश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. त्याच्या पहिल्यापासून बसवतात मंडळ हे देवीचं. पण मंडळ मी सांभाळलं तेव्हापासून आम्ही सर्व मुलं एकत्रित झालं पाहिजे, समाजसेवा झाली पाहिजे, सर हिंदू समाज एकत्रित झाला पाहिजे, सनातन धर्म एकत्रित झाला पाहिजे. या अनुषंगाने जसं गणपती लोकमान्य टिळकनांनी केलं होतं की बाई हिंदू समाज एकत्रित झाला पाहिजे, तसं आम्ही नवरात्र तसं राबवतो की बाई सर्व मंडळ वर्षातून एकदा तरी जवळ आलं पाहिजे, 10 दिवस एक फॅमिली सारखा राहिला पाहिजे, एकामेकांचे दुःख दर्द सांभाळून काय कोणाला काय कष्ट आहे का मंडळात काय होते काय होते हे 10 दिवस आम्ही बसून एकामेका जोड असतो. आणि हे उत्साह आम्ही असं साजरा करतो की जसं एक फॅमिली मेंबर आहे म्हणून. या 10 दिवसामध्ये आपण मंत्रमुग्ध होता, आताच काही आमच्या प्रतिनिधींनी बघितलेलं आहे. चलारे आरत्यांनो जाऊ आपण जोगव्याला, काय सांगाल? हे तो जोगा तो मागला पाहिजे देवला. आज आपण जोगा मागितला काय देवाला. सर्व मंडळात सर्वांना सुखी ठेव, सर्वांना त्यांचे मनोकामना पूर्ण झाली पाहिजे म्हणून जोगा मागतो आम्ही. वैयक्तिक माझ्यासाठी नाही,
मी तो मागवतच आहे ना, सर्वांसाठी मागवत आहे, मला तर काही ना काही भेटणारच आहे ना, ते सर्व मंडळाला भेटलं पाहिजे, सर्व सुखी झाले पाहिजे, कोणाला काही कष्ट नाही झालं पाहिजे, ते उद्देशाने आपण वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळ असेल किंवा या व्यतिरिक्त सुद्धा या संस्थेच्या वतीने आपण उपक्रम गाजवता असं काही माहित पडलेलं आहे, कशा प्रकारचे उपक्रम आपण वर्षात इत्याला तुम्ही गाजवता, काय काय याच्यामध्ये समावेश आहे, कशा प्रकारचा? आमचं वंदे मातरम आपत्कालीन पथक आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये, मेन हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा देतो आम्ही, कोणत्याही काही समाजात आमच्या मंडळाची गरज असली तर आम्ही सर्वप्रथम तिथं तयार राहतो, तन मन धनाने आमच्याकडून जे होत असेल ते करतो आम्ही, मी नाही आम्ही सर्व मुलं करतात, राहुल आहे, अमित आहे, सर्व सर्व मुलं एकत्रित येऊन आम्ही असं भेदभाव नसून काही विचार ना करता, समाजाचा हे ना विचार करता आम्ही कोणाही समाजाचा जो असो आम्ही तिथं त्याला मदत करतो. आपल्या मंडळात जसं सर्व जण एकत्रित येतात तसं हिंदू समाजांनी पण एकत्रित यावे. कॅमेरामॅन श्याम वाळसकर, विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सीएन न्यूज, मूर्तिजापूर, अकोला. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.